दुपार त्यांना सांगत असते. खेडोपाडी गाव सुस्तावलेले असतात. दुपारच्या वेळेस गाव शांत झालेलं असतं, झोपलेलंच असतं थोडं शांत. शेतावर न गेलेल्या घरातल्या बाया सगळी घरकामं करून दोन घटका जरा डोळं मिटूया म्हणून विसावलेल्या असतात. घरामध्ये बायकांचं सकाळ खूप कामाची गडबड असते. कामं करून 12 नंतर जेवण करून सगळं आटपून त्या बायका थोडंसं दुपारच्या वेळेसच विश्रांती घेत असतात म्हणून विसावलेल्या असतात. आणि घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. घरातलं मांजर असू द्या, कुत्र असू द्या, पोपट असू द्या, दुपारच्या वेळेस तेही झोपलेलं असतं. बघा तुम्ही, या सगळ्यांची काही क्षणांची विश्रांती असते दुपार. आणि विश्रांतीचा, आनंदाचा, सुखाचा काळ असतो दुपारचा वेळ. परत ताजतवानं होण्याकरता कार्यरत असते ती दुपार असते. दुपार होते एखाद्या शहरात, आता शहराकडली दुपार, नाहीतर महानगरात मुंबईसारख्या मोठ्या पुण्यासारख्या शहरातली दुपार. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आत्तापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळालेली असते, पण एखादी आणखीन चांगली वर्दी, काम वर्दी म्हणजे येईल का, या विवंचनेत थोडा पोहोडलेला असतो. बघा तुम्ही, शहरात आपण जातो सोलापूरला वगैरे, हातगाडी ढकलणारा हमाल असतो, छकडेवाला तो हमाल असतो. तो कष्ट करून दुपारच्या वेळेस सावलीला इमारतीच्या कडेला बसलेला असतो, त्याच्यावर झोपलेला असतो गाड्यावर, थोडस विश्रांती घेत असतो. कुठले तरी चांगलं अजून भाडं येईल या विवंचनेमध्ये. आणि कोणी शेट ये तेवढ्यात त्याला उठरे करून उठवतोही. थोडी लांबवरची वर्दी भाडं मिळाले असतं, त्यानेही फारशी घासाघीस न करता हमाली भाडं कबूल केलं असतं आणि तो कपाळावर उपरणं बांधतो आणि तातडीनं गाडी ते माल घेऊन वडायला सुरुवात करतो. दुपारचा आळ क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. हे दुपारचं घटनाक्रम आहे, ते सांगता येत आपल्याला. नागपूरच्या नाहीतर अमरावतीच्या नाहीतर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसाव म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कुणी लांबची वर्दी म्हणजे भाडं दिलेलं असतं घाम पुसत निघतात हे बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरता भर दुपारी सायकल मारत असतात. एक प्रकारे दुपार एका बाजूला विश्रांतीही मिळवून देते, दुसऱ्या बाजूला दुपारच्या वेळेत विश्रांती घेत घेत असताना पोटाचं खळगे भरण्यासाठी काम सुद्धा करायला दुपारच साथ देते असं त्यांचं म्हणणं आहे. दुपार सलाम सुद्धा करते अशा या गाडीवानांना, अशा या कष्टकरू हुतकरूंना की सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना. कोणत्याशा कारखान्यात, आता कारखान्यातली दुपार, पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. 7 ते 12 काही एक दुपारपर्यंत पाळी संपलेली. हात धुवून हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी डोळ्यावर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक. आणि त्याचवेळी दुपारपासून रात्रीपर्यंत व्याज काम करण्याकरता आलेले असतात त्यांचे साथीदार. कसं चित्र आहे बघा. कारखान्याची एक शिफ्ट संपली, एक शिफ्ट दुपारच्या वेळेस संपली आहे, ती सगळी लोकांची गडबड कुठं आहे, घरी जायची चालली आहे. मोकळे डबे घेऊन पळत लोकल रेल्वे पकडायची किंवा मग बस रिक्षा पकडून घरी जायची. आणि दुसऱ्या लोकांची काय गडबड आहे, दुपारच्याच वेळेस कामाला ड्युटीला शिफ्टला यायची. असं चित्र कारखान्यातल्या दुपारचं असतं. धडधडणारे ते हवा ढवे मशीन थांबवायचं नसतं आणि ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार. आणि कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते या कारखान्यातल्या कामगारांना. बघा किती बार काही ना लेखकाने विचार केला दुपारचा, शेतकऱ्याच्या दुपारचा केला, पशु पक्षा प्राण्यांच्या दुपारचा जंगलातल्या केला, खेडोपाड्यातल्या काम करणाऱ्या घरकाम करणाऱ्या बायकांचा केला दुपारचा. मगाशी बघितलं मोठमोठ्या महानगरातले हमाली करणारे गाडा ओढणारे ती त्यांच्या दुपारचा विचार केला आहे. आता कारखान्यातल्या कामगारांचा आणि त्यांना आशीर्वाद दिलाय. मधल्या सुट्टीत आता तुमच्याकडे शाळेतली दुपार आपल्याला तर माहितच आहे, कधी एकदा बेल वाजते कधी एकदा डबा खायला जातोय असं झालेलं असतं, तुम्हाला खेळायला वेळ मिळतोय असं. मधल्या सुट्टीत वर्गातून आरडत ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना किती कोण आनंद झाला असतो, कोण म्हणजे भरपूर, किती शब्दात वर्णन करता येत नाही. या छोट्याशा सुट्टीचा आईनं काय डब्यात दिलं याची उत्सुकता असते तुम्हाला. अगदी शिगेला पोचलेली असते, नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो आणि तो पटापट खाऊन हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यानं थोडा खेळ आणि मस्ती केलेली असते. लगेच 10 मिनिटात डबा खायचा आणि लगेच पुन्हा खेळायचं, हे तुमचं चाललेलं असतं दुपारच्या वेळेसच. मस्ती ही चालू असते दुपार मोठ्या गमतीनं. रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. शाळेतली दुपार तर खूप आनंददायक असते तुम्हाला तर. ही दुपार पाहत असते.
शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयात आता ऑफिसमधले नोकर वर्ग शासकीय काम करणारे त्यांची दुपार कसे लेखनिक म्हणजे क्लार्क या हिशोब तपासण्याचं असं लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलं असतं. कारण जेवायची वेळ दुपारीच असते, दोनचे ठोके झाले की जेवायला जायचं. आणि केव्हाच एकदा दीड दोन होत आहेत, पोटात भुका लागल्या आहेत, आता एवढ्यात काही नवं काम समोर न येऊ म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे असा विचार येत येतच जेवायची सुट्टी होती. आता नक्कीच जेवायच्या अगोदर काही काम येऊ नये बाबा म्हणत म्हणत दोन वाजतात आणि जेवायला हे सगळे जातात. संगणक काही मिनटा करतात बंद होतात आणि सहकाऱ्यांशी जेवाभावाच्या गप्पा मारत सुख दुःख शेअर करत बोलत एकमेकांशी ताजेतवाने होण्याकरता पोटाला आधार देण्यासाठी एकमेकांच्या डब्यातला पदार्थांची थोडीशी चव खात ते त्या ठिकाणी एखादं कार्यालय काही मिनटाकरता शांत शांत दुपारच्या वेळेत झालं असतं. जेवणाची सुट्टी संपते अर्धा पाऊण तासात संगणक पुन्हा सुरू होतात आणि दुपार त्यांना म्हणत असते उठा आता आराम बास आणि पेन सरसावत नाहीतर संगणकाचा कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हेही आधुनिक श्रमजीवी असतात, आधुनिक कष्ट करणारे ही ऑफिसमधली लोक त्यांच्यामधली ही दुपार अशी असते. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीतच थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतोही आणि दुपार हसत हसत त्यालाही थोडं माफ करून टाकते. हळूच खुर्चीतच काही जण डुलकी घेतात, असते काही जणांना दुपारी झोपायचं सवय, भरपूर जेवण झालेलं असतं जरा सुस्ती येते आणि खुर्चीतच डुलक्या काढतात काही जण. आणि मग दुपार हे सगळं पाहत असते आणि दुपार पण त्याला हसत हसत माफ करत असते. काही क्षणांनी हलकेच उठवतं त्याला आणि मग तो करू लागतो अधिक जोमानं त्याचं टेबलावरचं काम. हाही दुपारच्या वेळेत घडणारा ऑफिसमधला आनंद दुपारला दुपारच्या वेळेत घडतो. दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावर ही दुपार झाली असते. आता समुद्राची दुपार इथं तर खूपच शांतता असते. मैलोन गंती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं आणि डोळे दिपवून टाकत असतं. भर दुपारी आणि दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. समुद्र बघितलाय आता मी पण बघितलंय, पण आपण काही रोज समुद्राच्या जवळ जात नाही, पण खूप वेगळा अनुभव असतो समुद्रावर. आणि दुपारच्या वेळेस जर ऊन समुद्रावर पडायला लागलं तर डोळे चमकतात, दिपवून टाकतात आणि तिथंही एक वेगळा आनंद दुपारच्या वेळेस समुद्रावरच्या ठिकाणचा घ्यायला मिळतो. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन कुठं जात असतं, आकाशाकडे समुद्रात जातलं पाणी जात असतं वाफेच्या रूपानं. आणि मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत चालू असतं आणि त्यातली ही महत्त्वाची भूमिका कोण पार पाडते तर दुपार पार पाडते. एवढा विचार आपण बारकाईने केलाच नाही कधी. एवढ्या घटना दुपारी घडतात पण दुपारवर कोणी लिहिलं नाही, कविता नाही, काय